पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील 9 वर्षात सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकास प्रकल्प राबवण्यात आले. या विकास प्रकल्पांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ देशभरातील सर्व थरातील महिला कष्टकरी कामगार यांना झाला. या विविध विकास प्रकल्पांची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देशात आणि राज्यात Modi@9 हे जनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत चिंचवड विधानसभा तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात हे अभियान राबवण्यात आले. याद्वारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधला असून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 1 लाख कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याचा भाजपाचा संकल्प आहे. आगामी काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड मनपावर भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास आमदार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांनी व्यक्त केला आहे. चिंचवड येथे मंगळवारी दिनांक 27 जून रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार अश्विनी जगताप बोलत होत्या. पाहूया त्या नक्की काय म्हणाल्यात. कार्यक्रम आहेत ते आम्ही सर्व घेतलेले आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. अगदी आम्ही आणि जे पत्रकं आहेत ती घरोघरी जाऊन आम्ही 60,000 पत्रकं जी वाटत आहोत. अगदी सगळ्यांनी त्याच्यामध्ये इमिनिटी भाग घेतलेला आहे. नंतर प्रत्येक सभेला लोकांचा चांगला प्रतिसाद असा भेटत आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये हा कार्यक्रम आलेला आहे. अगदी शेवटचा कार्यक्रम आमचा टिफिन बॉक्स हा आमचा कार्यक्रम राहिलेला आहे. तो उद्या आम्ही घेणार आहोत आणि तो झाल्यानंतर आमचे सर्व कार्यक्रम आमचे असे संपन्न झालेले आहे आणि तो शेवटचा कार्यक्रम उद्या आमचा दुपारी आहे आणि त्या कार्यक्रमालाही चांगला प्रतिसाद भेटेल. आणि संपूर्ण कार्यकर्ते, तळागाळाचे कार्यकर्ते, आमचे नगरसेवकांपासून छोट्यातला छोटा कार्यकर्ता प्रमुख, नंतर शक्ती केंद्र प्रमुखांपासून छोटे छोटे कार्यकर्ते पण या कार्यक्रमाला येणार आहे आणि चांगला असा कार्यक्रम